सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। सातारा तालुक्यातील बोरगाव ते नांदगाव व कामेरी रस्त्यावरील साईडपट्ट्यांचे दुखणे वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेला साईडपट्ट्या खचल्याने या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। या महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात। हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे। दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचल्याने तसेच मोठमोठाले खड्डे पडल्याने अवजड वाहनांना लहान वाहनांना साईड देताना कसरत करावी लागते। या रस्त्यावर डांबरीकरण झाले होते तेव्हा साईडपट्ट्यांची वरवर मलमपट्टी केली होती, परंतु गतवर्षीच्या पहिल्याच पावसाने दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचल्यानंतर त्यांची नव्याने दुरुस्ती झाली नाही। साईडपट्ट्यांच्या कामाचे रोलिंग पारदर्शी झाले नसल्याने त्यावरील माती मिश्रित मुरुंब वाहून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्णपणे खचल्या आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झुडपे वाढली असून अद्याप तशीच आहेत। पावसाळा सुरू झाला तरी बांधकाम खात्याला काही मुहूर्त सापडेना, वर्षभरात बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळेच रस्त्याच्या साईडपट्ट्या निसरड्या झाल्या आहेत। तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे झुडपे अजूनही तशीच आहेत। बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या साईडपट्ट्या सुस्थितीत कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून आणि ग्रामस्थांमधून होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।